राहुरी येथील कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेचे दरमहा वेतन मागील 1.5 वर्षापासून कायमस्वरूपी होत नाहीये, त्यामुळे शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेचे जिल्हा सचिव आप्पासाहेब शिंदे, नेवासेचे सुनील दानवे, श्रीगोंद्याचे नंदकुमार शितोळे, सोसायटीचे संचालक चांगदेव खेमनर, राहुरी तालुका अध्यक्ष किशोर जाधव यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवलाय. या विद्यालयातील शिक्षकांचे दरमहा वेतन वेळेत होत नाहीये. प्रभारी मुख्याध्यापक यांना संस्थेने अधिकार देऊनही शिक्षण विभागाने त्यांचे सह्यांचे अधिकार काढल्यामुळे पगार बिलाचा पेच निर्माण झालाय. मध्यंतरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये सह्यांचे अधिकार दिल्यामुळे शिक्षकांचे प्रलंबित बिल पास झाले होते. सध्या प्रभारी मुख्याध्यापकांना सह्यांचे अधिकार नसल्यामुळे मागील 2 महिन्यांचे बिल थकित आहे. हा प्रकार 1.5 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे शेवटी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर असे 52 कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन छेडले. आम्ही कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला येथील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी सर्वजण इथं जमलेलो आहोत. साधारण गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. या संबंधित पूर्ण माहिती अशी की साधारण 1.5-2 वर्षापूर्वी आमचे मुख्याध्यापक होते, त्यांच्यात आणि संस्थेमध्ये काही कारणांमुळे वितुष्ट आलं, त्यामुळे संस्थेने त्यांना निलंबित केलं. त्यानंतर माननीय खराडे सर हे आमचे मुख्याध्यापक आहेत. तर काही दिवसांपूर्वी माननीय शिक्षणाधिकारी यांनी त्यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता काढून घेतली, त्यामुळे मग गेल्या 2 महिन्यांपासून आमचा वेतनाचा प्रश्न निलंबित आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. त्यांची मान्यता काढून घेतली पण त्याला पुरेशी सबळ अशी कारणं दिलीच नाहीत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खराडे सरांच्या मान्यता तर काढली पण त्याच्याऐवजी प्रशालेतील सिनियर मोस्ट शिक्षकाचं नाव द्यावं, त्याला आम्ही मान्यता देतो. पण आमच्या माहितीनुसार विद्यालयातील सिनियर मोस्ट शिक्षक हे खराडे सरच आहेत, त्यामुळे मग त्यांच्याच प्रस्तावाला त्यांनी मान्यता द्यावी याच्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि या आंदोलनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होईल, शैक्षणिक नुकसान, तर ते येणाऱ्या भविष्य काळात आम्ही भरून काढू. ज्यादा तास घेऊ, रविवारी शाळा घेऊ किंवा गुरुवारी पूर्ण दिवस शाळा घेऊ, अशा प्रकारे आम्ही हे नुकसान भरून काढू. पण संबंधित सर्व शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील, अशी मी सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांतर्फे तुम्हाला सांगू इच्छितो. काही लालाशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशाला राहुरी, मी गुंजाळ बिके शिक्षक प्रतिनिधी या नात्याने आमचं घरानं तुमच्यासमोर मांडतोय की आमचे गेले 3 महिन्यापासून वेतन नाही, कारण वेतनामुळे आमचे जे आहेत गृहकर्जाचे हप्ते असतील, त्यानंतर सोसायटीचं लोन आहे, LIC चे हप्ते आहेत, त्यानंतर अनेक आर्थिक प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेले आहेत. मागील 1.5 वर्षापासून अशी ही समस्या वेळोवेळी आम्हाला निर्माण होती. आम्ही माननीय शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनाही आमच्या कामबंद आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांनाही निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर सचिव यांनाही कामबंद आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे. गेले 3-4 दिवस झालेले आहे आम्ही कामबंद आंदोलन हे केलेलं आहे, तरी आमच्या या कामबंद आंदोलनाचा विचार करून त्वरित आमच्या वेतनाचा प्रश्न त्यांनी सोडवावा आणि प्रभारी मुख्याध्यापकाची मान्यता त्वरित आम्हाला द्यावी अशी मी आमच्या शिक्षक बांधवांच्या वतीने मी विनंती करतो. कारण काय घडलं की तुमचे पगार थकले वगैरे? कारण प्रभारी शिक्षकाची मुख्य मान्यता नसल्यामुळे आमचे वेतन थकलेलं आहे. प्रभारी शिक्षक मागचे कारण सांगा ना, नेमकं काय झालं, काय परिस्थिती काय, कशामुळे घडली, प्रश्न कशामुळे उद्भवला? ते संस्था चालक आणि निलंबित मुख्याध्यापक यांचे वाद सुरू असल्यामुळे हे आमचं वेतन हे रखडलेलं आहे किंवा वेतन होत नाही वेळेवर. इकडे कॅमेऱ्याकडे बघा आणि कारण सांगा आम्हाला, नेमकं संस्था चालकाचं त्यांचं कशामुळे झालं आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप केला नाही का शिक्षकांनी? का तर तुमच्यावर वेळ आली आतापर्यंत? संस्था चालक आणि निलंबित मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्यात काहीतरी बंडतर्फ
अध्यक्षांनी केलेला आहे त्यांना. आता जी कारणं जी आहेत ती प्रशासनाच्या लेवलची कारणं आहेत, शिक्षकापर्यंत ती कारणं आलेली नाहीत. आता त्यांचा जो वाद आहे तो आम्हाला शिक्षकांना काही माहीत नाही. वेळोवेळी आम्ही संस्था आणि शिक्षक यांना समेट घडवण्याचा प्रयत्न आम्ही वेळोवेळी केलेला आहे, तरी देखील ही समस्या वेतन न होण्याची वेळोवेळी आम्हाला भाडस वेडसवत आहे. हो आता वर्ष झालेले त्यांना. मधले पगार मान्य शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाची मान्यता दिली होती, परंतु पुन्हा काहीतरी तिथं शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांचं जे प्रभारी पद आहे रद्द केलेलं आहे. संस्थाचालक आणि बडतर्फ मुख्याध्यापक यांच्यामध्ये मागील वर्षभरापासून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे विद्यालयाला कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झालाय. तसेच शिक्षकही अगदी मेटाकुटी झालेत. राहुरीचे गटशिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थाचालक यांना दरमहा वेतनाविषयी निवेदन देऊन कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नेमणूक करावी असे निवेदनही दिले होते, मात्र या निवेदनाची दखल घेतली गेली नाही आणि म्हणूनच शुक्रवार 9 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारणार असल्याचंही म्हटलं गेलं होतं. परंतु संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने कोणतीही या गोष्टीची दखल घेतली नाही, त्यामुळे विद्यालयातील 52 शिक्षकांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. अनेक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवलाय, मात्र आता यापुढे शिक्षण विभाग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सतीश फुलसुंदर सह मनोज साळवे, सी24 तास, राहुरी.